काय नाव म्हणालात त्या म्हाताऱ्याचं? सदाशिव जगन्नाथ जोशी हे माझं नाव. आयुष्यभर स्वामी सेवा केली आणि स्वामी सेवा करता करताच डोळे मिटावेत ही आमची इच्छा. स्वामी भक्त ही आमची ओळख आणि स्वामी नाम एवढीच आमची संपत्ती. वाह, आमच्याविषयी अधिक सांगावं असं आमच्याकडे काही नाही. अहो असं का बोलताय सदाशिवराव? खरे श्रीमंत तुम्ही, साक्षात स्वामी भक्तीचा वारसा आहे तुमच्याकडे. श्री स्वामी समर्थ. आणि तो वारसा जतन करणारी सुसंस्कृत सुशील अशी कन्या आहे तुम्हाला. आणखीन काय हवंय? आता मी माझी ओळख करून देतो. साहिल कन्स्ट्रक्शन हे नाव ऐकले तुम्ही? म्हणजे काय? अहो आज मी तिला या शहरातली फार मोठी आणि यशस्वी कंपनी आहे ती. थँक्स. त्या साहिल कन्स्ट्रक्शनचा मी मालक सुधाकर सरपोतदार. काय सांगताय काय? अहो भाग्यम, अहो आपल्यासारख्या थोर पुरुषाचे पाय या जागेला लागले हे आमचं भाग्यच म्हणायचंय. बोला, काय सेवा करू शकतो मी आपली? असं बोलून लाजवू नका सदाशिवराव. आज मी तुमच्याकडे आलोय तो एक याचक म्हणून. मला हवी आहे ती भिक्षा माझ्या पत्रात घाला. अहो सागरानं झऱ्याकडं पाणी मागणं रीतीला धरून नाही सुधाकरराव. मी गरीब माणूस, अहो मी तुम्हाला काय देणार? आहे सदाशिवराव, एक अशी गोष्ट आहे जी फक्त तुम्हीच देऊ शकता. तुमच्या घराण्याशी सोयरीक व्हावी अशी आमची इच्छा आहे. तुमची आरती जर आमच्या घरी सून म्हणून आली तर आमच्या घराचं भाग्य उजळून निघेल. काय झालं? काही चुकीचं मागून बसलो की काय मी? प्रश्न तो नाहीये सुधाकरराव. सरपोतदारांच्या घराण्याशी सोयरीक जमली तर आमच्यासाठी सुद्धा ती आनंदाचीच गोष्ट आहे. पण केवळ काही पावलं तुम्ही चाललात, काही पावलं आम्ही चाललो, म्हणून आपल्यातली दरी भरून निघण्यासारखी नाहीये. अहो तुमची गणना गर्भश्रीमंतांमध्ये होते, अर्थात तुमच्या वधूपक्षाकडून काही अपेक्षा असणारच. पण आम्ही त्या अपेक्षा पूर्ण करायला पुरे पडणार नाही. फक्त नारळ आणि मुलगी द्या, तेवढंच पुरे आहे आम्हाला. सगळी सोंग आणता येतात, सगळी, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. लग्नाचा मांडव घालून 100 लोकांना जेवू घालावं अशी आमची आर्थिक परिस्थिती नाहीये. आणि म्हणून लग्न रजिस्टर पद्धतीनं करायचं असं आम्ही निश्चय केलाय. आणि आपल्या इतमामाला ते शोभणार नाही. नाही नाही, काही हरकत नाही, मला हे मान्य आहे. नाही म्हणजे हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण तुमच्या मुलाच्या पत्नीच्या काही अपेक्षा असतीलच की? सदाशिवराव, माझी पत्नी आणि माझा मुलगा माझ्या आज्ञेबाहेर नाहीत. त्यांना फक्त फोटो दाखवायचा अवकाश, दोघांचा क्षणार्धात होकार येईल. नाही, शक्य नाही, मला ही सोयरीक मान्य नाही. अहो तुम्हाला जर एवढा पुळका आला असेल ना त्या भिक्कार्यांचा, तर जाऊन एक आश्रम उघडा त्यांच्यासाठी, म्हणे त्यांच्याशी सोयरी. अहो माझ्या एक पुलता एक लाडक्या लेकाचं लग्न मी त्यात असल्या त्या भिक्कारड्या माणसाच्या पोरीशी लावून देऊ? शी काय हे भाऊजी, सगळं मुसळ केरात टाकायला निघाला. अहो सोन्यासारखा मुलगा त्याच्यासाठी हिऱ्यासारखी बायको शोधायचं सोडून त्याच्या आयुष्याची विल्हेवाट लावायला निघालात? कोण कुणाच्या आयुष्याची विल्हेवाट लावत हे मला चांगलं समजतंय. मोहनराव, तुम्ही माझ्या बायकोचे भाऊ आहात म्हणून तुम्हाला या घराचे दरवाजे उघडे केलेत, पण आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार मी तुम्हाला दिलेला नाही. स्वतःची पायरी ओळखून वागा, नाहीतर. ताई ऐकलीस? ताई ऐकलीस? अग ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. यापुढे यापुढे एक शब्द जरी बोललो ना तरी जीभ छाटून टाका माझी. पण काय करणार, या घराचे मीठ खाल्ले ना आतडे तुटते ओ तटा तटा. पण बस आता क्षणभर विश्रांती नाही, मी चाललो. मामा थांबा. तूच रे, तूच तूच म्हणतोस म्हणून थांबतो. बाबा, ज्या मुलीचं स्थळ तुम्ही माझ्यासाठी आणलंय ते मला मान्य नाही, कारण माझ्या बायकोबद्दलच्या अपेक्षा खूप वेगळ्या आहेत. अरे त्या अपेक्षांमध्ये ती ती काकूबाई बसत नाही.
साहिल आरतीच्या बाबतीत तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अशी बायको मिळायला नशीब लागतं बेटा. बाबा, साहिल आणि मी आता मोठे झालो, त्यामुळे कोणाशी लग्न करायचं किंवा नाही याचे निर्णय आमचे आम्हाला घेऊ द्यात ना. तुम्ही तुमची मत आणि विचार आमच्या लादू नका प्लीज. ग्रीष्मा, मी काय करायचं किंवा काय नाही हे तू मला शिकवू नकोस. हे घर संस्कार विसरलंय. आरतीच्या रूपानं तो संस्कार घरात येईल असं मला वाटतं, म्हणून मी हा निर्णय घेतलाय. पण माझ्या आयुष्याचा परस्पर निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? साहिल, अरे मी बाप आहे तुझा. तुझं भलं बुरं जितकं मला कळतं तितकं कुणाला कळणार आहे? आणि मला या विषयावर चर्चा नकोय. मी ठरवलंय ते फायनल. मी ही तुमची बायको आहे म्हटलं. अहो, तुम्हाला काही कळतं की नाही? तुम्ही माझ्या मताला आणि साहिलच्या मताला डावलून हेच जर करणार असाल ना, तर मी जीव देईन. महानंदा, अगाशी टोकाला जाऊ नकोस. मी काय म्हणतोय ते शांतपणे ऐक. सदाशिवराव जोशी हा देव माणूस आहे. अगं, त्यांच्या पुण्याईनं आपलं घर सुद्धा तरून जाईल. का डोकं बिकं फिरलं काय मामा तुमचं? काहीतरीच काय बोलताय? त्या आरतीशी मी लग्न करू? अरे, ती मुलगी म्हणजे लॉटरीचं तिकीट आहे. लॉटरीचं तिकीट हमकास लागणार. मामा, ही अशी कोडी घालू नका. काय ते स्पष्ट बोला. अरे, तुला कळत कसं नाही रे? अरे, तुझ्या बापाने तुझ्या करता जे स्थळ आणलं ती कुणाची मुलगी आहे हे नीट ऐकलंस? सदाशिवराव जोशी. बर मग. अरे बर मग काय? अरे, ज्या जागेसाठी तू जंग जंग पचाडतोय त्या जागेचा मालक सदाशिवराव जोशी. काय सांगता काय मामा? सत्य सत्य बोलतोय. अरे, त्या जागेवर कब्जा करण्याची यापेक्षा चांगली संधी तुला आयुष्यात मिळणार नाही. त्या जागेसाठी त्या आरतीला आयुष्यभर झेलायचं मी? राजकारण 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 कळत कसं नाही रे तुला? अरे, आयुष्यभर तिला झेलायला कोण सांगतंय? अरे, आरती ही त्याची एकुलती एक मुलगी आहे. म्हातारा मेला की ती सगळी जमीन हापसुक आरतीच्या नावाने होणार. म्हणून म्हणतोय तिच्याशी लग्न कर, गोडी गुलाबीने वाग. एकदा का ती जमीन तुझ्या नावावर झाली की मग झेल सोडून दे, म्हणजेच तिच्या कंबरड्यात लात घाल आणि हाकलवून दे तिला बाहेर. तुला कोण विचारणार आहे? पण करोडोच्या फायद्याकरता 2-4 वर्ष मात्र तुला तिला झेलायलाच हवं. आणि 2-4 वर्षात म्हातारा नाही मेला तर? मरेल 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 म्हातारा हमकाच मरेल. स्वामी भक्तीची आस आहे ना त्याला. आणि म्हातारा जास्तच दिवस जगतोय असं वाटलं तर आपण त्याची भेट घडवून आणू स्वामींशी. शिरतय शिरतय डोक्यात शिरत. हॅलो. नमस्कार सर. पोद्दार साहेब, मी मोहिते बोलतोय. नमस्कार मोहिते साहेब, बोला. एकंदर हाल अहवाल बघता आपलं पॅनल निवडून यायला काही हरकत नाही. आपलं पॅनल निवडून यायलाच हवं मोहिते साहेब, त्याला पर्याय नाही. माझ्या पुढच्या अनेक कमिटमेंट्स, अनेक फायनान्शियल कॅल्क्युलेशन्स त्यावर अवलंबून आहेत. पाण्यासारखा पैसा ओतलाय आपण. इथे हरलो तर सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसेल, त्यामुळे आपला सगळा वर्कफोर्स कामाला लावा. ठीक आहे साहेब. या इलेक्शन्स आपल्याला जिंकायलाच हव्यात. मी चक्कर टाकतो ऑफिसमध्ये संध्याकाळी. ठीक आहे, थँक्स. बाबा काय रे? मी लग्नाला तयार आहे. साहिल, अरे काय बोलतोयस काय तू? हे एका रात्री तसं काय घडलं साहिल? हे बघ, ती मुलगी आपल्या लाईफस्टाईल मध्ये बसत नाही आणि तिच्याशी लग्न करून ना तू आपलं आयुष्य बर्बाद करून घेणार आहेस.
दुसरं काही होणार नाही। ग्रीष्मा, मी सगळ्या बाजूने विचार करूनच हा निर्णय घेतलाय। उत्तम उत्तम निर्णय आहे तुझा, आणि मी तुला खात्रीपूर्वक सांगतो साहिल, या निर्णयाचा तुझ्या आयुष्यात तुला कधीही पश्चाताप होणार नाही। तो निर्णय त्याचा आहे, फार हुरळून जाऊ नका। मी अजून या लग्नाला परवानगी दिलेली नाही। आई, मी काल जे बाबांना सांगितलंय तेच तुलाही सांगतोय। हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि मी निर्णय घेतलाय। अरे पण, आणि मी तो कोणासाठी बदलणार नाही, तुझ्यासाठी नाही। साहिल, मोहन, अरे बाबा तू तरी समजाव त्याला, तुझं ऐकतो ना तो। आता मी काय समजवणार ताई त्याला, अगं कुकुल बाळ आहे का तो। अरे हे बघ, त्याला बरं वाईट आपल्यापेक्षा जास्त चांगलं कळतं, आणि डोक्यात काहीतरी ठेवूनच त्याने निर्णय घेतला असणार ना। हा, त्यामुळे तू फार विचार करण्याचा त्रास घेऊ नकोस, तू सुनबाईच्या स्वागताची तयारी कर। काय? अरे मोहन, स्वामींचीच कृपा आहे म्हणायची। आरतीच्या रूपानं या घरात लक्ष्मीच येणार आहे। सदाशिवराव भाऊंना कळवायला हवं, म्हणजे त्यांना पुढच्या तयारी लागायला बरं। महानंदा, ए महानंदा, अगं एक गोडस हसून दाखव ना। महानंदा, अगं मी काय शत्रू आहे का आपल्या मुलाचा? त्याच्या आयुष्याशी खेळ करीन का मी? अरे तुम्ही दोघ जण एकदा आरतीला पहा तर खरं, तुमचे सगळे भ्रम फिटतील। तुमच्या त्या आरतीला पाहण्याआधी मला तिची पत्रिका पाहायची आहे। भुजंग स्वामींना ती पत्रिका दाखवल्याशिवाय माझ्या मनाचं समाधान होणार नाही। भुजंग स्वामी,